नमस्कार, मी प्रियंका वीआयपी राष्ट्र सह्याद्रीच्या अहमदनगरचे कोरोना मीटर या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत। चला तर जाणून घेऊया आज अहमदनगर जिल्ह्यातील तालुका निहाय आजची कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी। यामध्ये राहता येथे 208 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे, त्यासोबतच संगमनेर येथे 71 रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे। श्रीरामपूर येथे 134 रुग्ण आज पॉझिटिव्ह निघाले आहेत, तसेच नेवासा येथे 72 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत। त्यासोबतच नगर तालुक्यामध्ये 107 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तसेच पाथर्डी येथे 136 तर अकोले येथे 62, कोपरगाव येथे 110 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून कर्जत येथे 73 तर पारनेर येथे आज 51 रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे। त्यासोबतच राहुरी येथे 87, शेवगाव येथे 37 तर जामखेड येथे 44 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहे। श्रीगोंदा येथे 36 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत। तर प्रेक्षक हो, काल अहमदनगर जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी ही 1300 इतकी होती, तर आज ही आकडेवारी 1800 जाऊन पोहोचली आहे। याचाच अर्थ असा की नागरिक अजूनही काळजी घेताना दिसत नाहीये, त्यामुळे आम्ही आपणास आवाहन करतो की शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे सर्व सूचनांचे पालन करा आणि अगदी थोड्या प्रमाणात तरी ताप आला तर त्वरित जवळील ग्रामीण रुग्णालय यांना भेट द्या। काळजी घ्या, सुरक्षित राहा।